मला जी आता मागणी पत्रक दिलेलं आहे ते मागणी पत्रक आम्ही सगळे जाऊन ताबडतोब सगळ्या गंभीरपणे विचार करून त्या पुढच्या कॅबिनेटमध्ये त्याबद्दल निर्णय घेऊन आम्ही घोषणा करणार आहे. पण त्याला दोन तीन ते महत्वाचे निर्णय आहेत. ईजीएसच्या रोजगाराच्या दराबद्दल बोललो होतो 145 रुपये आज आहे, गेल्या वर्षी 127 होता, तो 185 झाला. यावर्षी आम्ही 250 मागितले होते, पण मला वाटतं आम्हाला निर्णय काही घेता येईल. 162 रुपये 145 दर हा 162 पर्यंत करता येईल. आणखी काही वाढवून द्यायचा असला तर तो राज्य सरकारच्या बजेटमध्ये देता येईल का याचा आमचा विचार चालू आहे. कार्यकर्त्यांनी एक मागणी आम्ही आपल्यापर्यंत आणि आमचे युवक नेते राहुलजी गांधींपर्यंत करणार आहोत. आपण राईट टू इन्फॉर्मेशन आणलं, राईट टू फूड आणलं, राईट टू एज्युकेशन आणलं, परंतु केंद्र शासनाच्या माध्यमातून या भविष्य काळात या महाराष्ट्रात आणि देशात जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याच्या जीवन जगण्यापुरतं पाणी मिळालं पाहिजे म्हणून राईट टू वॉटर या ठिकाणी आणलं पाहिजे. यासाठी आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस एक चळवळ उभी करणार आहे, राईट टू वॉटर.